शिवारीची कोंब म्हणजेच रान बांबू असेही त्याला म्हणतात, किंवा त्याला बांबू शॉर्ट्स असेही म्हटलं जातं. आज मी तुम्हाला शिवारीची कोंब फ्राय करायची रेसिपी दाखवणार आहे. चला तर पाहूया काय करायचं आहे ते. मी हे शिवारीची कोंब एका प्लास्टिकच्या बरणीत थोडंसं पाणी आणि मीठ टाकून त्यामध्ये 15 दिवस ठेवले होते. शिवारीचे कोंब मिठाच्या पाण्यातून काढून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते बोटा एवढे कट करून घ्यायचे आहेत. सुरीच्या साह्याने या शिवारीच्या कोंबांना दोन्ही साईडने कट करायचे आहेत, पूर्ण कट करायचे नाहीत. हे बघा, तुम्ही बघू शकता कसे कट करायचे आहेत ते. अशा प्रकारे दोन्ही साईडने त्यांना कट करून घ्यायचे आहेत. शिवारीचे कोंब कट करून झाल्यानंतर ते अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातील पाणी निघून जाईल पूर्णपणे. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी बारीक रवा घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालणार आहे. यामध्ये मीठ मी घालणार नाही आहे कारण मी हे शिवारीचे कोंब मिठाच्या पाण्यात ठेवले होते. या रव्यामध्ये हे कोंब घोळवून ते आता मी गरम तेलात सोडणार आहे. अशा प्रकारे सर्व कोंब हे गरम तेलात सोडायचे आहेत. सर्व कोंब तेलामध्ये सोडून झाल्यानंतर ते 10 मिनटं मंद आचेवर तसेच ठेवायचे आहेत व 10 मिनटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत. 10 मिनटांनी दुसऱ्या साईडने परतून झाल्यानंतर हे कोंब परतून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने. अशा प्रकारे हे शिवारीचे कोंब फ्राय करू शकता. असे फ्राय केलेले शिवारीचे कोंब हे खूपच कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. Thank you.